नमस्कार आयच्या डिबेटात तुमकां सगळ्यांक येवकार. विशय हो आमी पॉटहोल्स फाटल्या सप्तकाक डिस्कस केले, पण फक्त पॉटहोल्सा पुरतो विशय उरना. जशें दीस वता तशें लक्षांत येता की पॉटहोल्स इज नॉट दी डिसीज, इट इज अ सिमटम. आनी तें सिमटम कसलें तर राज्याच्या आर्थीक परिस्थितीचें. कितें आसा खरेंच परिस्थिती आनी मुखार वचपाचें कशें? कारण पॉटहोल्स जेन्ना भरपाक सुद्दां जमना आनी लोकांची भेणां तशींच मोडत वतात, तेन्ना एक लक्षांत येता की आर्थीक स्थिती बरीच बाबत आसा. नक्की परिस्थिती कितें आसा हाजेर आमी भासाभास करतात. आनी एक गजाल पयली स्पश्ट करता, आमी भारतीय जनता पक्षाच्या प्रतिनिधीक ह्या पॅनलाचेर आपयिल्ले, ताणें सद्याक सांगलां की आमी पॉटहोल पयलीं भरतात आनी मागीर लोकांक जाप दिवपाक येता म्हूण. सो ह्या पॅनलाचेर भारतीय जनता पक्षाचो रिप्रेजेंटेटीव कोण ना, बट दे नो इट एंड दे हॅव टेकन अ व्हेरी कॉन्शियस डिसिजन दॅट दे वोंट नो प्रॉब्लेम इफ दे आर नॉट रिप्रेजेंटेड ऑन दीस पॅनल. पूण प्रश्न तोच उरता, कोण आसूं किंवां कोण नासूं, लास्टाक त्रास लोकांक जाता, सामान्य जनतेक जाता, ताचें कितें? तीन मान्यस्त आसा म्हजे बरोबर. पयले आसात काँग्रेसीचे फुडारी, यूथ काँग्रेसीचे प्रेसिडेंट वरद मार्दोळकर, स्वागत. दुसरे आसात म्हजे बरोबर ज्येश्ठ पत्रकार, गोवन वार्ताचे संपादक संजयबाब डवळीकर, स्वागत. आनी तिसरे आसात म्हजे गोवा फॉरवर्डाचे वायस प्रेसिडेंट दुर्गादास कामत. दुर्गादास, तुका दिसता की हे जे पावसाची रजा हांव दितात, ते पावसाची रजा हांव कितली खरें आनी आर्थीक कारण कितलें खरें? पळयात, बेजिकली फायनान्स डिपार्टमेंट जो आसता तो नॉर्मली चीफ मिनिस्टरा कडेन आसता. गोंयान जर ट्रेंड जर पळय जाल्यार दयानंद नार्वेकार एकदो सोडलो जाल्यार मागीर मदीं चडशे ते ऑलवेज इट हॅज ट्रेडिशनली द पोर्टफोलियो इज हेल्ड बाय द चीफ मिनिस्टर. पूण हांगा अशें दिसून येता की चीफ मिनिस्टराक फायनान्सा बाबतीन एक तर मिस्ट्री आसतली नाल्यार कन्फ्युजन आसतलें नाल्यार कांय खबर आसपाना. कारण मनोहर पर्रिकरा बद्दल आमी हें सरकार केलें आनी ताका उतर आमी केलें की बाब मनोहर पर्रिकरा कडेन एक सॉफ्टवॅर आसलो. कारण हांवें स्वता पळयलां, आमच्या पार्टीचे अध्यक्ष विजय साणे स्वता पळयलां की आय पॅडार एक सिनॉप्सीस जातालें ताका डेली सकाळचें, विजा वीज एक्सपेंडिचर विजा वीज इनकम, म्हळ्यार दिसाक एनावळ कितली येता आनी एनावळ ती खंय घालूंक जाय, सारकी एक्सपेंडिचर प्रायोरिटीचेर प्रायोरिटी एक्सपेंडिचर खंय करूंक जाय हे ताचे बरोबर येताले. आतां मनोहर पर्रिकर गेलो बाबडो, ताच्या बरोबर ताचे उतरूय गेले आमकां दिल्ले, पूण ते सॉफ्टवॅर आसूंक जाय. पूण ते सॉफ्टवॅर मुख्यमंत्र्याक खबर आसा काय ना तें आमकां खबर ना. कारण चीफ मिनिस्टरच्या ऑफिसान जे अधिकारी आसात ते पयलींचे बाब मनोहर पर्रिकर जे आशिल्ले तेच आसात. तांच्यांनी अजून ताका सांगला किंवां ते सॉफ्टवॅर ताका दाखयला हे आमकां खबर ना. पूण एक एविडंट जाता की मुख्यमंत्र्याक फायनान्सचें नॉलेज ना. कित्याक तर तुमकां सांगता, जून 21 तारखेक मुख्यमंत्र्यान एक दिल्ली मिटींग घेतली निर्मला सितारामन बरोबर, जी आमचे फायनान्स मिनिस्टर आसली. आनी थंय ताणें वक्तव्य केलें की आपणें स्पेशल पॅकेज मागले फॉर मायनींग एन्ड हिंटरलँड टुरिजम ऑन June 21st. आतां 16 जुलयक तांचोच आमदार जाणें उडी मारल्या नीलकंठ हळर्णकर, ताका तो रिप्लाय दिता असेंब्लीन की स्टेट गव्हर्मेंट हॅज नॉट आस्क फॉर एनी फायनान्शियल पॅकेज ऑर असिस्टंट फ्रॉम सेंट्रल गव्हर्मेंट आफ्टर 1 मंथ, एप्रॉक्सिमेटली 1 मंथ. सो हातूंत स्पश्ट जाता की चीफ मिनिस्टराक फायनान्साचें मातूय नॉलेज ना. एक तर ताका अधिकारी मिसगायड करतात, नाल्यार मुख्यमंत्र्याचे प्रायोरिटी वेगवेगळे आसूंक शकता. कारण आज जर तूं पळयशी जाल्यार PWDचे जवळ जवळ 660 बिलां हांगा पेंडींग आहा, 660 बिलां वीच इज इन क्रोड्स. आनी तूं एक लास्ट कॉलम जर पळयत रिजन जाल्यार वॉन्ट ऑफ फंड्स, अंडर स्क्रुटिनी बील, अंडर स्क्रुटिनी ड्यू टू फंड्स रिक्वायर, फंड्स फंड्स नॉट अवेलेबल, म्हणजे वेगवेगळ्या भाशेनी इंग्लिशीन तांच्यांनी हें केलें आनी हें तांचेंच उतर आन्सर जे असेंब्लीन दिला. सो हातूंत एक स्पश्ट जाता की कॉन्ट्रॅक्टर्सूय काम करपाक हें जाणा. कारण अशें आयकूंक येता की सांतेनीज एका तारांकीत हॉटेलांत सांच्या 5 नंतर जर कोणाक तूं मेळ्ळो जाल्यार तुजी बिलां क्लियर जाता म्हूण प्रायोरिटीचेर, जाल्यार बिलां सेटल करपाक कितें दिलें जाल्यार. सो हातूंत एक स्पश्ट जाता की कितें दिल्यारूच तुजें बिलां जाता. आनी अशा परिस्थितींत म्हाका दिसना की जेन्ना इतले कोट्यांनी रुपया हांगा पेंडींग आसा कॉन्ट्रॅक्टर मुखार येतले पॉटहोल्स फील करपाक, कारण कोण रिस्क घेवचे ना. सो म्हळ्यार कितें, पयशे नात काय कोणाक तरी पयशे दितगीर बील क्लियर जातात? जे पयशे येता येनावळ हय ते पयशे दितगीर क्लियर जाता आसतले बारीक बारीक, पूण मेजॉरिटी हांगा पयशे ना. दीस क्लियर कट मिसगायडींग. कारण हांगा तांचेच उतर आहा, मुख्यमंत्र्यान उतर दिला एका म्हयन्या नंतर की दे हॅव नॉट आस्क फॉर अ सेंट्रल गव्हर्मेंट एनी पॅकेज ऑर दीस इज लायक मिसगायडींग द स्टेट क्लियरली. दीस शोज द स्टेट ऑफ अफेअर्स ऑफ द स्टेट हे आमी म्हणणार. कारण तुका एक सांगता, आज आमकां DSS जाय 300 कोटी वर्सा काय म्हयन्या
22 कोटी ग्रह आधारक आणि 10 कोटी लाडली लक्ष्मीक जवळजवळ 550 कोटी जाय महिन्याक सॅलरी आणि पेन्शन घालवक जे वर्षाचे 6,500 कोटी जातात विच इज ऑलमोस्ट 64% ऑफ द बजेट सो हे पैसे खंय हाडटलो तू ओके कितें म्हणटा सरकाराक पैसे खर्च कित्याक करपाक जाय जे कॉन्ट्रॅक्टर आसात तांचे कडच्यान 3 वर्सांची तुमी गॅरंटी घेतल्या सेक्युरिटी डेपोजीट आसा करा न्ही काम पैशाक पैसे खंय लागतात सो ही इज पॉयंटिंग आवट डॅट PWD मिनिस्टर डजंट अंडरस्टँड द पावर्स ऑफ हीज ओन मिनिस्ट्री आणि ताका लागून आता लोकांक भोगची पडटा पळयात सरकार आता वायब्रंट गोवाचे सगळ्या कडेन ॲडवर्टायझिंग चालू आहा तू पळय जाल्यार सगळे कडेन आता वायब्रंट गोवा जावपाचें पूण हांगा सध्या टुरिस्टांक तशें आमच्या लोकलांक वायब्रेटिंग गोवाचो एक्सपिरियन्स जाता सगळे वता जाल्यार थंय वायब्रेट जावंक लागल्यात एका वटेन मंत्री म्हणटा PWDचो पावसकर की May 2020 पर्यंत आमी रस्ते सारखे करतले म्हणजे हातून एक स्पश्ट तो सांगून सोदता की May 2020 पर्यंत वायब्रेट जायत रावतले वायब्रेशनां चालू उरतली आणि आता ताणें स्टेटमेंट केला एका मिडियाक चॅनला एक अर्धवर पयली की गॅरंटी ना म्हणून सगळं जातले म्हणून म्हणजे चालू जातले म्हणटा पूण कंप्लीट जातले म्हणून गॅरंटी ना सो आता ही May 2020ची ताणें हे केल्ले आसा आता डेडलाईन डेट झाली आता आमच्या वरदान सांगले की गॅरंटी घेताले म्हणून गॅरंटी घेताच पूण म्हाका दिसून येता की गॅरंटी GSRTCक डायवर्ट केल्ली वता काय म्हणून कारण आम्ही जाण आम्ही सरकारान आल्ले सो पैसे कसे डायवर्ट जाता खंयच्या डिपार्टमेंटाक आले खंय डायवर्ट जाले आम्ही प्रत्यक्षान पळयल्ले आसा कारण आमच्या ज्या डिपार्टमेंटाक पैसे येताले ते सुद्दां GSRTCक गेल्ले आनी मागीर वयल्यान आमकां नोटिसी येताल्यो फ्रॉम सेंट्रल गव्हर्मेंट युटिलायझेशन सर्टिफिकेटा खातीर सो हातून वरदान सांगलें ते गॅरंटी हे जाला आसतले कारण आयज जर तूं ह्या वर्साचे जर कॉन्ट्रिब्युशन पळय जे कॉम्पेन्सेशन येता इट विल बी शॉकिंग स्टेट गव्हर्मेंट टील जुलय हॅज नॉट गॉट अ कॉम्पेन्सेशन नील अँड हॉनरेबल चीफ मिनिस्टर इज रिप्लायिंग टू दीस नॉट अ सिंगल रुपी हॅज कम इन फॉर्म ऑफ GST कॉम्पेन्सेशन वेर इन ही ऑल्सो सेड येस्टरडे की 26% डेफिसीट आहा म्हणून एका वटल्यान डेफिसीट आहा दुसऱ्या वटल्यान तुजे सरकार कॉन्टॅक्ट वयर आहा म्हणटा सरकार तुमचे वयरू सरकार आहा यू आर नॉट गेटिंग द कॉम्पेन्सेशन सो फ्रॉम वेर आर यू गोईंग टू रिपेर द रोड्स वेर आर फ्रॉम वेर द फंड्स आर गोईंग टू कम हांवें तुमकां आतां स्टॅटिस्टीक दाखयले सॅलरी खातीर स्किमी पयशे हाडटलो खंयच्यान फाटल्या 4 महिन्यान जवळ जवळ 400 कोटी रुपया रीण काडले सरकारान 400 कोटी आनी तातूंत जवळ जवळ फाटले रिणाचे 44 करोड्स NSEचे फारीक केले सेंट्रल लोन्स 29 कोटी फारीक केले नबार्डाचे 36 करोड फारीक केले ह्या वर्सा म्हणजे फाटले रीण काढपाकूय रिणाचे पयशे आतां फारीक करपाक लागला सरकार नवे रीण काढून सिंपल रिझन जी आतां बिलां आसात ऑर पेंडींग जी सगळीं बिलां आसात किंवा ह्या रस्त्यांची जी कामांय जाल्ली जाची ताणें गॅरंटी वॉरंटी सगळी वयर काडली तुमी सरकारां आसतनाच जाल्ली न्ही सो तुमी सरकारां आसतनाच हें सब स्टँडर्ड काम जाल्लें हें तुमी मान्य कर प्रत्येक टायम तुमी पळयला आसतले की आमी सरकारान रावन सुद्दां वी हॅव बीन वॉचडॉग्स ऑफ द गव्हर्मेंट वेदर डॉमिसायल इश्यू आसूं मडगांव जेन्ना रस्ते सारके नाशिल्ले आसूं सोनसोडा आसूं किंवा LED लायटींग इश्यू आसूं जेन्ना जेन्ना सरकार खंय चुकताले किंवा डायवर्ट जावन ट्रॅक चुकतालो त्या त्या वेळाचेर पक्षाचे पदाधिकारी तशेंच आमचे अध्यक्ष बाब विजय सरदेसाय जे सरकारान सरकाराचे फॉर्म करपाक एक मुख्य घटक आशिल्ले आवाज उठत आशिल्ले सो वेनेवर सो तातूंत हें कांय ना कारण जेन्ना जेन्ना चुक्यो जाल्यो आमी चुक्यो दाखोवन दिल्ल्यो आसा आनी तें सॉर्ट आवटूय जाल्लें आसा हें तुमी प्रत्यक्षान तुमी पळय मिडिया मुखार आसा सो तातूंत म्हाका इन डिटेल वचपाचें ना आतां कमींग टू दीस पॉटहोल्स मेन थींग इज अ डिजीज नाव डिजीज इज फावंड आवट ही आमी डिटेक्ट केला डिजीज कितें तो म्हणजे फायनान्स आज तुका हांवें एका नियाळ दिलो एग्जॅक्टली आतां रिलायन्साच्या इन्फ्रास्ट्रक्चर तांकां 290 कोटी दिवंक जाय SEZ प्रमोटरां कडल्यान परत घेवपाक तांकां जवळ जवळ 250 कोटी दिवंक जाय सो पयशे खंयच्यान येतले सो बेजिकली मुख्यमंत्र्यान ते सॉफ्टवेअर हाजेर लक्ष घालपाची गरज आहा आनी ते सॉफ्टवेअर खंय आहा खंयचे टेबला भितर आहा खंयच्या अधिकाऱ्या कडेन आहा खंय आहा काय काय अधिकाऱ्याक ट्रान्सफर केलो फायनान्सांतल्यान तोच ते सॉफ्टवेअर घेवन गेलो काय ते सोदून काडपाची गरज आहा दुर्गा दीस इज अ व्हेरी क्लियर कट थिंग जे परत परत येता की तुमी अजून NDA भितर आसात आनी NDA भितर आसतना जेन्ना तुमी इतली खर टिका करतात तेन्ना तिजेर जेन्युइन म्हूण विश्वास दवरप कठीण जाता ना पळय हे चुकीचे मत प्रत्येक आमी सरकार तुका सांगले आमी सरकारान सुद्दां आसतना सरकाराचेर आमी टिका करताले जेन्ना चुक्यो जाताल्यो तेन्ना वरदाक हांव एकूच सांगूंक सोदता की ताणें म्हणजे सपोर्ट विड्रॉ करना जे दिसा आमकां सॅक केला 24 वरां भितर आमी गव्हर्नराक लॅटर धाडून बाय ईमेल आमी सरकाराचो सपोर्ट विड्रॉ केल्लो आसा कारण वी डोंट वॉन्ट टू बी पार्ट ऑफ अ डिस्पेन्सेशन वेर इन दे आर मेकींग मिस्टेक्स
आणि फाला ते ब्लेम आमका आमच्यावर येऊपाक नका. बट यू वॉन्ट टू बी अ पार्ट ऑफ एनडीएचे पार्ट आम्ही घटक असत बिकॉज आमचे अध्यक्ष किंवा आमचे पार्टी सिनियर लिडरशिप त्यांच्या सेंट्रल लिडरशिपाकडे एक वेगळंच इक्वेशन असं आणि वी नीड सर्टन क्लिअर आन्सर्स कारण सरकार त्यांना आम्ही हा केलेलं आहे की नन ऑफ द गायज हु आर रुलिंग द पार्ट ऑफ द गव्हर्नमेंट राईट नाव मुख्यमंत्री असू त्यांचं संघटन मंत्री असू कोण ते नोवेअर. इट वॉज प्युअरली मनोहर पर्रिकर अमित शाह अँड विजय सरदेसाई त्यांनी हे बरोबर येऊन सरकार केलेलं आहे अँड दीज गायज डोंट इवन नो द नेटिग्रिटीज ऑफ द गव्हर्नमेंट वेन इट वॉज फॉर्म. They don't know what was the deal struck, what was the, nothing they knew. So we need a closure for which our party president is waiting. They may be busy with the Maharashtra elections. Let them give a closure. So that is a totally different issue. And being a part of NDA or not part of that, not important. They're taking up people's issue. People, Goenkaran jami issue jai gaita. Lokan jami issue gaita, Lokan trust gaita. ते आमच्या अध्यक्ष घेत असा, आमच्या पदाधिकारी घेत असा. आणि आम्ही ते घेतले. स्टॅटिस्टिक्स ज्यांना सरकारा मुखार होता इव्हेंच्युअली ताजेर एक्शन जावपाक जाय आणि ती जर एक्शन जातली जाल्यार चीफ मिनिस्टरा कडेन केपेबल टीम असपाक जाय नॉट ओनली चीफ मिनिस्टर इवन हीज कॅबिनेट. आज हे कॅबिनेट जर पळयलें तुमकां प्रामाणीकपणान दिसता की हे आर्थीक संकट पेलपाची ह्या मंत्रिमंडळा भितर ताक आसा म्हणून. पळय सरकार जर तूं चलयतलो तूं कॅबिनेट हाचो इश्यू काडलो कॅबिनेट बरे भशेन दितलो तूं आनी सरकार जर बरे चलयतलो जाल्यार तुका हाय लेवल ऑफ कॉम्पिटन्सांची गरज आहा क्रिटिकल थिंकिंग गरज आहा आणि गट्स टू एक्झिक्यूट द वर्क्स द डिसिजन हाची गरज आहा. पण हे सध्या दिसना फक्त आता कॅबिनेटान दिसता कितें गार्बेज गार्बेजिकूच फक्त हांगा कॅबिनेटान वेट आखो दिसता कारण आमचो गार्बेज मंत्री जो आहा तो दिसान दीस अनाउन्समेंट करीत आहा बायंगणी प्लांट हांगा प्लांट पयशे खंयच्यान येतले. अगेन क्वेश्चन रेजीस ऑन फायनान्स. बरें ना राव सो फायनान्साचे जी आहा हिशोब हो सामको मिस्ट्री आसा मुख्यमंत्र्याकूय फायनान्स मिनिस्ट्री आसा. सो आमकांय खबर ना तुमकांय खबर आसचें ना गोंयकारूय खबर आसचें ना की रोड्स आनी पॉटहोल्स केन्ना बरें क्लियर जातले कारण चीफ मिनिस्टराचे सीएमओ ऑफीस इज नॉट फोकसिंग ऑन दीज थिंग्स रॅदर फोकसिंग ऑन थिंग्स टू किक आउट सर्टन इंडिविज्युअल्स हू आर टार्गेटिंग गव्हर्नमेंट फ्रॉम प्रायव्हेट सेक्टर तांकां नोकरेंतल्यान काडपाक बॉम्बे पर्यंत फोन करप असल्यो गजाली चीफ मिनिस्टर ऑफिसांतल्यान जाल्यात. ओके हांव इतल्याचेर थांबता म्हणजे जशें संजय बाबान म्हळें आमची सरकारा कडेन एकच मागणी आसपाक शकता मिडिया म्हणून नागरीक म्हणून की राज्याच्या आर्थीक परिस्थिती कडेन राजकारण करून कोणाचेच भले जावपाचे ना. अशी परिस्थितीक सरकारा भितर जर तुमकां पर्याय मेळना जाल्यार सरकारा भायर एक एक्सपर्टांची टीम करून ते मागीर तुमी जाय जाल्यार नॅशनल लेवला वेल्यान हाडात राज्यांतल्यान घेयात कांय जाणा आणि एक असो एक ग्रूप करून एक्सपर्ट ग्रूप वी वील एडवायज दी चीफ मिनिस्टर अँड दी फायनान्स मिनिस्टर ऑन गेटिंग आमची गाडी रुळार इतली बेगीन येतली अशी म्हाका दिसना पण ॲटलिस्ट गाडी चलपाच्या परिस्थितीत तरी उरची म्हणून सरकारा भायर जाल्यार पळोवचे एक एक्सपर्टांचो ग्रूप करचो आणि तांचे कडच्यान चीफ मिनिस्टरान ॲडवायस घेवपाक सुरवात करची. म्हाका दिसता एक नागरीक म्हणून मिडिया पर्सन म्हणून इतलेच आमी मागपाक शकतात जे मुद्दे आसात ते आमी तुमच्या मुखार हाडत रावतले. तुम्ही आयले इतले बरे तरेन मतं मांडली थँक्स अ लॉट. पळयत राव प्रोडक्ट नमस्कार.